नमस्कार विद्यार्थी मित्रहो, काय मग मजे चाललाय ना अभ्यास? मला माहिती आहे काही जणांना काही प्रश्न सुद्धा निर्माण होत असतील, परंतु प्रश्नांवर मार्ग काढणं हे तर आपलं कामच आहे. कोणतीही अडचण आली तरी मुलांनो, मी माझ्या स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही फोन करू शकता किंवा आपल्या वर्ग शिक्षकांशी बोलू शकता. आणि आई बाबांची मदत तर घ्यायचीच आहे. आणि मुलांनो, रोज मी सगळ्यात पहिल्यांदा नेहमी सांगते की आपण आपल्या आई बाबांचे धन्यवाद मानायला कधीही विसरू नका, की आज आई बाबा जी कमाई करतायत आणि त्यातून तुम्हाला मोबाईलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही जणांना कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा टॅब सुद्धा वापरायला मिळत असेल, तर आपण ऑनलाईन पद्धतीने आपला अभ्यास सुरू ठेवलेला आहे. आणि हा ऑनलाईन अभ्यास करत असताना तुम्ही सारे मंडळी आतापर्यंत बघा, विविध आपण गोष्टी शिकलो, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आपल्या मित्रमैत्रिणींना, त्याचप्रमाणे तुम्ही प्रवास वर्णन लिहिली, तुम्ही चित्र वर्णन लिहिलं, तुम्ही एखाद्या प्रसंगाचं वर्णन लिहिलं, किंवा तुम्ही काही संवाद सुद्धा लिहून काढले. जसं की मी सांगितलं होतं, मध्ये एक चित्र दिलं होतं बघा, की एका ठिकाणी बंब होता आणि एका ठिकाणी गंगाळ होतं, आणि त्यावर ते संवाद इतके मजेशीर मुलांनी मला लिहून पाठवले, मला खूप आनंद झाला. थोडक्यात काय, तर सेतू अभ्यास म्हणजे आपण गेल्या वर्षी जे जे शिकलेलो आहोत, गेल्याच नाही तर आतापर्यंत जे जे शिकलोय ते आपण उजळणी करत आहोत. आणि आज आपला या अभ्यासाचा 10वा दिवस, बरोबर ना? हे पहा, सेतू अभ्यास आपण करत आहोत आणि सेतू अभ्यासाचा आपला हा 10वा दिवस आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. मुलांनो, हा सगळा अभ्यास करत असताना आपण यानंतर आता आज नेमक्या कोणत्या घटकाची माहिती पाहणार आहोत, चला तर मग पाहूयात. आज आपण एकदम वेगळा विषय हाताळणार आहोत, बरे का? शेती विषयक कामे जाणून घेणे. आता खरे तर कितीतरी जणांच्या घरी किंवा मामाच्या गावाला शेती असणार आहे. काही लोक शहरात राहून सुद्धा कुंड्यांमध्ये छान बागकाम करतात, किंवा घराभोवती जी जागा आहे तिथे सुद्धा बागा फुलवतात. पण आपल्याला या शेतीबद्दलची जी नेमकी पीक तयार होईपर्यंत जी जी कामं करावी लागतात, त्याबद्दल आज आपण विशेष म्हणजे जाणून घेणार आहोत. प्रवास भाकरीचा. आपण रोज आपल्या जेवणामध्ये भाकरी खातो किंवा चपाती खातो, भात खातो, तर ही जी धान्य पिकताय, तर या धान्याचा नेमका प्रवास कसा होतो? तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांनो, या शेताची नांगरणी करावी लागते. आता नांगरणी करावी लागते म्हणजे नेमकं काय करावं लागतं? तर ही नांगरणी करणं म्हणजे मातीचे थर खालीवर करण्यासाठी करावयाची प्रक्रिया. मग आता हे मातीचे थर कसे खालीवर केले जातात? तर तुम्हाला माहिती आहे, पूर्वी बैलांच्या सहाय्याने नांगर हे एक अवजार होत शेतीतलं, आणि त्या सहाय्याने आपली ही माती खालीवर केली जायची. आता आधुनिक तंत्रज्ञान आलं आणि मग आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी ट्रॅक्टर या वाहनाची मदत केली जाते, मदत घेतली जाते, आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी केली जाते. आता नांगरणीनंतर म्हणजे, आणि ही नांगरणी कधी केली जाते? साधारणपणे उन्हाळ्यामध्ये, बरे का? कारण त्यावेळी पाऊस नसतो आणि जमीन चांगली तापावी, माती चांगली तापावी, खालची माती वर जावी, वरची माती खाली जावी, मातीची चांगली घुसळण व्हावी, म्हणून ही नांगरणी करायची असते. नांगरणीनंतर येते वखरणी. आता वखरणी म्हणजे काय नेमकं? तर नांगरणी झाल्यानंतर जमिनीवरची ढेकळं फोडून तिला सपाट करणं. काही मुलांना कुळव हा शब्द माहिती असेल. हा कुळव त्या शेतामध्ये फिरवला जातो आणि मग ती ढेकळं फुटतात, फोडली जातात. साधारणपणे एक दोन पाऊस पडले चांगले, वळवाचा पाऊस पडून गेला की मातीतली ढेकळं ही जरा मऊ होतात
आणि मग त्यावेळी ही वखरणी केली जाते किंवा त्या ढेकळांवर कुळव धरला जातो. हे सुद्धा बैलांच्या सहाय्याने पूर्वी केलं जायचं. आता सध्या पुन्हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही वखरणी करणं शेतकऱ्यांना शक्य झालेलं आहे. ट्रॅक्टरमुळे काय होतं की कमी वेळात जास्ती क्षेत्राची मशागत करता येते. अर्थात त्यासाठी इंधन वापरावं लागतं, डिझेल घालावं लागतं पेट्रोलला, आणि थोडस महाग पडतं. परंतु चला आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलंय म्हणजे आपल्याला ही बाब स्वीकारणं आली. आता आपली नांगरणी झाली आहे, वखरणी पण झाली आहे. आता मग आपली ही जमीन सपाट झालेली असते. पाऊस जेव्हा पडतो, पाऊस पडून गेल्यानंतर मग ती माती अशी चांगली छान मऊ होते आणि या ओलाव्यामध्ये शेतकरी दादा पेरणी करतात. पाभर नावाचं हत्यार असतं शेतकऱ्यांकडे आणि त्या पाभरीच्या सहाय्याने, बैल आणि पाभरीच्या सहाय्याने शेतकरी दादा हे धान्य पेरत असतो शेतामध्ये. किंवा ज्यांच्याकडे बैल नाही त्यांच्याकडे पुन्हा ट्रॅक्टरवर सुद्धा पाभर हे एक पुन्हा नवीन उपकरण बसवलं जातं आणि त्याच्या सहाय्याने ही पेरणी केली जाते. पेरणी केल्यानंतर खर तर जमिनीमध्ये मग आता हे असं पीक छान असं उगवून आलेलं असतं. त्याची मशागत करावी लागते, त्याला पाणी द्यावं लागतं. पाऊस वेळेवर पडला तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तण उगतं, ते तण काढून टाकावं लागतं. आणि मग काढून टाकलेल्या तणानंतर जेव्हा पीक एकदम तयार होतं आणि मग तयार झालेल्या पिकाला शेतातून कापून पुन्हा एका ठिकाणी म्हणजे त्याला खळ म्हणतात. तर या कापलेल्या पिका म्हणजे पिकाची कापणी करायची म्हणजे काय करायचं तर हे जे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे आता तुम्हाला चित्रात दिसतंय की इथे हे ज्वारीचं ताट एकदम तयार झालेलं आहे, झालं की नाही. आणि मग हे तयार झालेलं हे जे ताट आहे याच्यामध्ये हे धान्य आहे. तर हे ज्वारीचे जणू काही मोत्यासारखे धान्य अशा वेळी ही ज्वारी कापणीला आलेली असते आणि कापणी करून मग ते पीक एका ठिकाणी साठवायचं असतं. आता कापणी केल्यानंतर काय करायचं? मळणी करायची. आता मळणी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर कणसातून धान्य वेगळं करणं. हे जे कणीस आहे त्या कणसातून धान्य वेगळं करायचं. म्हणजे आता पूर्वी खळ असायचं, त्या खळ्यावर हे सगळे कणसांची मोडणी करून किंवा कापणी करून त्या खळ्यामध्ये ते कणस सगळी साठवली जायची आणि मग बैलांच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैलगाडीच्या सहाय्याने त्याची मळणी केली जायची. आजकाल त्याचं सुद्धा मळणी यंत्र असतं आणि डायरेक्ट कणस टाकली की त्या यंत्रातून पुढे धान्य वेगळं काढता येतं. तर अशा पद्धतीने आपण पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने शेती कशी केली जायची आणि आधुनिक पद्धतीनं काय काय सुविधा आहेत त्या आपण सगळ्या शिकलो मुलांनो. आणि मग हे धान्य जेव्हा तयार होतं तेव्हा त्या धान्यापासून ते धान्य गिरणीमध्ये जाणार, गिरणीतून पीठ तयार होणार आणि मग ते त्या पिठाची आपली आई आपल्याला भाकरी करून देणार आणि मग ती आपल्या ताटात येते. म्हणजे पहा केवढा मोठा लांबचा प्रवास आहे ह्या भाकरीचा. म्हणजे एक दाणा पेरला तर त्याला एक कणी उगवतं आणि या एका कणसाला किती सॉरी एक ताट उगवतं, त्या एका ताटाला किती दाणे येतात आणि त्या दाण्यापासून आपल्याला भाकरी बनते. परंतु लक्षात घ्या मुलांनो की ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या शेतकरी दादाचा म्हणजेच बळीराजाचा केवढा मोठा वाटा आहे, केवढे कष्ट आहेत, किती परिश्रम आहेत. बरं ह्या पुन्हा शेताला योग्य वेळी पाऊस पडला तर चांगली गोष्ट आहे, योग्य वेळी पडला नाही तर अक्षरशः पीक करपून जातं आणि नापिकी या शेतकऱ्यांना सोसावी लागते. तर एवढे सगळे कष्ट केल्यानंतर जेव्हा आपल्या ताटात भाकरी येते तेव्हा मुलांनो कधीही चुकूनही म्हणायचं नाही की मला भाकरी नको किंवा मला भूकच नाही आणि मग आपल्याला वडापाव हवा असतो किंवा मग आपल्याला पिझ्झा बर्गर. तर हे मुलांनो थोडस मनातून काढून टाका आणि आपण आपल्या भाकरीचा अभिमान बाळगला पाहिजे. आपणच आपल्या भाकरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण त्यातून आपल्या शेतकरी दादांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त होते. आणि म्हणून आपल्या ताटात म्हणजे आता हे फक्त भाकरीचं झालं
तुम्हाला साधं उसळ खायची असेल तर उसळ खाताना सुद्धा जमिनीची नांगरणी करावी लागते, वखरणी करावी लागते, आणि त्याच्यामध्ये फक्त ज्वारी बाजरीऐवजी कडधान्य पेरावी लागतात. कडधान्य उगवून आली की ती कडधान्यांची काढणी करावी लागते आणि पुन्हा त्या कडधान्यांची सुद्धा मळणी किंवा झोडणी करावी लागते आणि मग ते कडधान्य तयार होतात आणि त्या कडधान्यांची मग उसळ आपल्या ताटामध्ये येते. म्हणजे त्या उसळीला सुद्धा पुन्हा खूप कष्ट आहेत. सांगायचंय काय मुलांनो की आपल्या ताटात भाताचा कण येईपर्यंत, भाकरीचा कण येईपर्यंत, भाजीचा कण येईपर्यंत केवढी तरी मोठी शेतकऱ्याची मेहनत असते, कसरत असते. रात्रंदिवस ही मंडळी कष्ट करतात तेव्हा आपल्या ताटामध्ये सुखाचा घास येतो. तर आपण या निमित्तानं हा प्रवास तर बघतोच आहे, आपल्याला शेतीतली वेगवेगळी कामं जाणून तर घ्यायचीच आहे, परंतु नक्की लक्षात ठेवा की आपण आपल्या ताटात असलेल्या अन्नाचा कधीही अपमान करायचा नाही. बऱ्याचदा बघा काय होतं की लग्न समारंभामध्ये पार्ट्यांमध्ये आपण बघतो तर ताटात हवं तेवढंच अन्न न घेतल्यामुळं किंवा ते अन्न न आवडल्यामुळं कितीतरी खरकटं टाकलं जातं रे मुलांनो. हे बरोबर आहे का सांगा मला? तुम्हाला सुद्धा नाही पटत ना? नाहीच पटलं पाहिजे. परंतु इथून पुढे आपण नक्की लक्षात ठेवूयात, एक तर आपल्या ताटात आपलं ताट जेवल्यानंतर स्वच्छ दिसलं पाहिजे. आपल्या ताटातला सगळा आपण जो म्हणतो की कणन कण आपल्या पोटात गेला पाहिजे आणि आपल्याला हवं तेवढंच आपण घ्यायला पाहिजे. तिथे काही कोणाची जबरदस्ती असते का एवढंच घ्या एवढंच खा? बिलकुल नाही. आपल्या पोटाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्यावं, अन्नाची नासाडी टाळावी, जेणेकरून आपल्या अन्नाची बचत होईल आणि कुठेही आपण शेतकरी दादाचा अपमान करणार नाही ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवूयात. चालेल ना? तर असा हा भाकरीचा प्रवास. हवं तर तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही यावर एखादी दुसरी गोष्टही लिहू शकता बरं का मुलांनो. तर बघा आपल्या ताटात जेव्हा हे आपलं असं ताट आहे असं आपण कल्पना करू आणि हे ताट जेव्हा आपल्याला मिळतं, ताटामध्ये भाकरी आहे, उसळ आहे, दही आहे, लोणचं आहे, कांदा आहे वगैरे वगैरे वगैरे, तर घरात एक वेळच्या जेवणासाठी कोण कोणते पदार्थ आणि साधने वापरली जातात ते निरीक्षण करा आणि लिहा. म्हणजे समजा भाकरी करण्यासाठी कोण कोणते पदार्थ वापरले जातात, कोण कोणती साधनं वापरली जातात हे आपण लिहायचं आहे. आता समजा भाजी करण्यासाठी कोण कोणती साधनं वापरली जातात, त्यामध्ये कोण कोणत्या वस्तू येतात हेही तुम्ही लिहा की जेणेकरून आपल्याला आपलं म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की भूक भागविण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टींची गरज असते हे या निमित्ताने आपल्याला लक्षात येईल. कराल ना मुलांनो? यानंतर आपण थोडस पाहू, प्रत्येकालाच हौस मौज असते सण समारंभाला किंवा शाळेत पहिला दिवस असेल किंवा आणखीन काही तुमचं स्नेहसंमेलन असेल तर तुम्हाला वेगवेगळे कपडे लागतात, बरोबर ना? आणि मग आता हे कपडे नेमके कसे बनतात, कापड कसे बनते याबद्दल मी फक्त तुम्हाला छोटीशी हिंट देणार आहे, त्यावरून तुम्ही लक्षात घेणार आहात. बघा कापूस म्हणजे इथे कापसाचं पीक दिसतंय, कापसाची ही बोंदाशी उरलेली आहे, किती छान कापूस त्याच्यातून असा हा बाहेर पडलेला आहे. तर या कापसापासून कापसाचे धागे बनतात पुढे कारखान्यामध्ये गेल्यानंतर, म्हणजे कापूस पिंजून काढला जातो, पिंजून काढल्यानंतर मग त्याच्यापासून सूत बनतं. इथे सूत कताईचा हा जो चरखा आहे, पूर्वी पारंपरिक पद्धतीने चरख्यावर सूत तयार केलं जायचं. तुम्ही विचारा तुमच्या आजीला आजोबांना, कदाचित जर ते शाळेत गेले असतील तर त्यांना सूत कातणे असा एक विषय असायचा पूर्वी शाळेमध्ये. असे कापसाच्या पिशव्याच्या पिशव्या पोतीच्या पोती भरून येत असत, ते निवडाव्या लागायच्या, त्यातल्या त्या बियाला सरकी म्हणतात, कापसाच्या बियाला सरकी म्हणतात, तो कापूस पिंजायचा, तो असा निवडून घ्यायचा आणि मग त्या कापसापासून या चरख्यावर बसून सूत कातलं जायचं आणि मग त्यापासून दोरे निर्माण होणार आणि मग त्यापासून कपडे तयार होणार. आता इथे मी हा चरखा दाखवलाय जो की पूर्वी हाताने केला जायचा, आता इथे खूप साऱ्या मशिनरीज आहेत आणि त्या मशिनरीज मध्ये मोठ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये कापड तयार केलं जातं. आता हे कापड कुठे बनतं, कसं बनतं हे सगळं तुम्ही भूगोलाच्या विषयात शिकलेलं आहात. मला काय सांगायचं मुलांनो की कोणतीही एक गोष्ट घेतली तर त्या गोष्टीच्या निर्मितीसाठी
कितीतरी मोठी प्रक्रिया असते, कितीतरी जणांचे कष्ट असतात आणि हे कष्ट आपण लक्षात घेतले पाहिजेत। म्हणून आपण आपले कपडे सुद्धा खूप चांगले वापरले पाहिजे, आपण आपल्या कपड्यांची निगा राखली पाहिजे आणि आपण आपल्या या कपड्यांप्रती सुद्धा कृतज्ञता बाळगली पाहिजे। का तर अरे मी अंगावर परिधान केलेलं कापड तयार करण्यासाठी कितीतरी जणांचे कष्ट यामागे आहेत, ही भूमिका सुद्धा मुलांना नेहमी लक्षात ठेवूयात। चला तर मग आता आपण असं काय काय पाहिले आजच्या व्हिडिओ मध्ये किंवा आजच्या भागामध्ये, तर आपण पाहिलं शेतीची वेगवेगळी कामं किंवा एखादी वस्तू आपली जी गरज आहे ती गरज भागवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात म्हणजे अन्न आणि वस्त्र, यामध्ये आपण पाहिलंय की या गोष्टी तयार होताना कितीतरी मोठी प्रक्रिया आहे आणि अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला शेतकरी दादाची अर्थात शेतीची खूप तरी मदत होते। आणि म्हणून आपण लक्षात ठेवूयात की आपण ह्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने पुढे पुढे त्याचं पालन करूयात आणि मग आपण आज इथेच थांबूयात। चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, काळजी घ्या आणि सांगितलेल्या भागावर तुम्ही उजळणी करत राहा।